आता राज्यातली महत्त्वाची बातमी. राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाला काही वेळातच सुरुवात होणार आहे. दुष्काळाचा मुद्दा आणि त्यावर सरकारला घेण्याची विरोधकांची तयारी आहे आणि शेतकऱ्यांपर्यंत आधीची न पोचलेली नुकसान भरपाई आणि दुष्काळ त्याचबरोबर पाणी टंचाई या सगळ्यावरून विरोधक हल्लाबोल करण्याच्या तयारीत आहेत. राज्यपालांच्या अभिभाषणानं आजच्या अधिवेशनाची सुरुवात होईल. दुष्काळी परिस्थितीवर अंतिम आठवडा प्रस्तावाद्वारे 1 मार्चला चर्चा होईल आणि 2 तारखेला म्हणजे अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सरकारकडून या चर्चेचं उत्तर दिलं जाणार आहे. आणि यासंदर्भात आपण अधिक बोलणार आहोत. विवेक कुलकर्णी यांचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. विवेक, निवडणुकांच्या आधीचं हे महत्वाचं अधिवेशन असंच म्हणावं लागेल. निश्चितपणे लोकसभा निवडणुकीच्या आधी हे अंतरिम अर्थसंकल्प सादर करणारं हे अधिवेशन आहे. 5 दिवसांचं हे अधिवेशन असणार आहे आणि त्याची सुरुवात आज सकाळी 11 वाजता राज्यपालांच्या अभिभाषणाने होईल. त्यानंतर पुरवण्या मागण्या या पटलावर ठेवण्यात येतील आणि त्यानंतर काही शोक प्रस्ताव असतील अशा साधारणतः आजचा दिवसभराचा कार्यक्रम असणार आहे. या अधिवेशनात विशेषतः शेतकरी, दुष्काळग्रस्त भागातली शेतकऱ्यांची आणि सर्वसामान्य लोकांची परिस्थिती या विषयावर विरोधक आपला आवाज उठवतील अशी अपेक्षा आहे. तसंच उपवास त्यांनी कालच्या पत्रकार परिषदेत देखील केलेला आहे. राज्य सरकारनं आतापर्यंत दुष्काळग्रस्त भागात जी काही मदत केलेली आहे ती शेतकऱ्यापर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचलेली नाही आहे असा विरोधकांचा आरोप आहे आणि याच मुद्द्यावर विरोधक सरकारला धारेवर धरतील. त्याचबरोबर राज्य सरकारनं देखील आता ज्या पद्धतीनं केंद्र सरकारनं प्रधानमंत्री किसान सन्मान योजना राबवलेली आहे त्यात काही भर घालून म्हणजे कोरडवाहू शेतकरी आहेत जे केंद्र सरकारच्या योजनेत बसत नाहीत त्यांच्यासाठी देखील काही योजना राज्य सरकार करेल अशी अपेक्षा आहे. 27 फेब्रुवारीला राज्य सरकार अंतरिम अर्थसंकल्प या अधिवेशनात सादर करणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीचं हे अधिवेशन आहे आणि त्या पार्श्वभूमीवर या अधिवेशनात होणाऱ्या घडामोडी ह्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या आहेत. धन्यवाद. या सगळ्या माहितीबद्दल आपण बघतोय काही वेळातच या कामकाजाला सुरुवात होईल. राज्यपालांच्या अभिभाषणानं काही वेळातच अधिवेशनाचं कामकाज सुरू होणार आहे. पण या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर म्हणजे कालच जी पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या सह्याद्री अतिथीगृहामध्ये एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या डाव्या बाजूला सेनेचे मंत्री दिवाकर रावते बसले होते पण उजव्या बाजूला भाजपचे मंत्री असणं अपेक्षित होतं. पण नेमकं सुभाष देसाई यांच्या ते लक्षात आलं नसावं किंवा मुख्यमंत्र्यांच्या डाव्या बाजूला शेजारी आपल्याच पक्षाचे रावते बसलेत हे सुद्धा त्यांना कदाचित लक्षात आलं नसेल. देसाई मुख्यमंत्र्यांच्या शेजारच्या उजव्या हाताशी असलेल्या खुर्चीत बसले होते. चंद्रकांत पाटील यांनी मात्र सीएमच्या बाजूची जागा सुभाष देसाईंनी पटकावली असं त्यांच्या लक्षात आलं आणि सुभाष देसाई ज्या खुर्ची बसले असताना चंद्रकांत पाटील यांनी देसाईंना बाजूला बसण्याची खुर्ची बदलण्याची विनंती केली आणि क्षणाचाही विलंब न लावता देसाईंनी जागा बदलली आणि मुख्यमंत्र्यांच्या बाजूला बसण्याचा मान चंद्रकांत पाटील यांना दिला. पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची बाजूची जागा पटकावली. हे सगळं असलं तरी युतीच्या फॉर्म्युलाबद्दल आपण सांगू तेच खरं असं सांगत कोण बॉस आहे हे मुख्यमंत्र्यांनी या पत्रकार परिषदेत ठासून सांगितलं. या संदर्भात पत्रकार परिषदेमध्ये माननीय उद्धवजी आणि मी स्पष्टपणे बोललेलो आहे त्यामुळे आम्ही जे बोललो ते ऑथेंटिक आहे. त्यानंतर रामदासजी किंवा दादा यांचं जे काही बोलणं या ठिकाणी रेकॉर्डवर आलेलं आहे त्या बोलण्यामध्ये आणि आमच्या बोलण्यात जर काही विसंगती असेल तर माझं आणि उद्धवजींचं बोलणं हे खरं समजायचं. आणि युती झाल्यानंतर नाराज असलेल्या घटक पक्षांची आज बैठक होते ज्याच्यामध्ये महादेव जानकर, विनायक मेटे, रामदास आठवले, सदाभाऊ खोत यांची बैठक असेल. कालच्या चहापानाच्या कार्यक्रमात महादेव जानकर मात्र उपस्थित दिसले. माढा किंवा बारामतीमधली कोणती जागा मला द्यायची हा निर्णय मुख्यमंत्री घेतील आणि तो मला मान्य असेल असं जानकर यांनी म्हटलंय. त्याचबरोबर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, सदाभाऊ खोत आणि विनायक मेटे हे या बैठकीला उपस्थित राहतील असं म्हटलं जात आहे.